हॅलो फ्रेंड्स, आपण आता पुढच्या टॉपिकला सुरू करणार आहोत. हीट ह्या चॅप्टरच्या पुढचा टॉपिक आपण आज सुरू करणार आहोत. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल किंवा हीटचे SI युनिट, CGS युनिट, त्यांचं रिलेशन असेल, हे टॉपिक्स आपण आज कवर करणार आहोत. पण त्याच्या आधी कालच्या सेशन्सला आपण जे बघितलं की अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर प्रेझेंट इन द एअर, त्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणत होतो. येते लक्षात? त्याचे दोन प्रकार, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. मी रिपीट केलं, गेल्या वेळेस आत्ताच म्हणजे आता जो क्वेश्चन पेपर झाला मार्चमध्ये बोर्डाची परीक्षा, त्याच्यात ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीवर एक MCQ आलं, त्याचं उत्तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी होतं. स्ट्रेट अवे पुस्तकातलं सेंटेन्स जसं तसं होतं, येते लक्षात? त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते, येते लक्षात? त्याच्यानंतर आपण बघितलं की सॅच्युरेटेड एअर कशाला म्हणायचं, अनसॅच्युरेटेड एअर कशाला म्हणायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं ड्यू पॉईंट टेम्परेचर. बघा, मी मुद्दे हायलाईट केलेत, हे मुद्दे तुम्हाला सांगता येतात का, बोलता येतात का स्वतःचे, हे महत्त्वाचं आहे. हे आपल्याला समजतं का आपण काय बोलतो आहे, येते लक्षात? अदरवाईज प्रॉब्लेम्स होणार आहे. ते खूप महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, क्रिटिकल आहेत समजायला, येते लक्षात? पण समजून घेतलं तर सोपं आहेत, येते लक्षात? याच्या संदर्भात काहीही अडचण आली, नाही समजलं समजून घ्या, नाही समजलं मला एक्सप्लेन करायला लावा, येते लक्षात? मी परत एकदा एक्सप्लेन करेल, दॅट इज नॉट द इश्यू. पण तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. ओके, आज आपण बघणार आहोत हीट जे चॅप्टरचं नाव आहे त्याच्या संदर्भात, त्याचं SI युनिट आणि त्याचं CGS युनिट संदर्भात आपण बोलणार आहोत. आपण पहिल्याच लेक्चरला डिस्कस केलं होतं हीट म्हणजे काय आणि टेम्परेचर म्हणजे काय, अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. सो वी हॅव डिस्कस दॅट हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी, येते लक्षात? हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच इज एक्सचेंज बिटवीन टू बॉडीज, एक हॉट बॉडी एक कोल्ड बॉडी, यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे. आणि हे टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय होते, एनर्जीचं एक्सचेंज होतं, येते लक्षात? त्यांच्यामध्ये काय होतं मित्र, एक्सचेंज ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. सो हीट इज दॅट एनर्जी विच इज एक्सचेंज बिटवीन टू बॉडीज बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स. ओके, ह्या हीटचं SI युनिट आहे मित्रांनो, द SI युनिट ऑफ हीट इज वॉट, जूल, येते लक्षात? द नेम ऑफ द सायंटिस्ट हू केम अप अक्रॉस द कन्सेप्ट ऑफ जूल, येते लक्षात? सो अँड CGS युनिट ऑफ हीट इज, CGS युनिट ऑफ हीट इज कॅलरी, येते लक्षात? काय मित्रांनो, कॅलरी, येते लक्षात? CGS युनिट आहे कॅलरी आणि SI युनिट आहे जूल. त्यांच्या दोघांमधलं रिलेशन आहे, वन कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल्स. वन कॅलरी ऑफ हीट म्हणजेच काय, 4.18 जूल्स, लक्षात ठेवा. क्लिअर आहे? हे रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. आता काही कॉमन डेफिनेशन्स ह्या विचारल्या जातात, ठीक आहे? SI युनिट ऑफ हीट इज जूल, CGS युनिट ऑफ हीट इज कॅलरी, या दोघांमधलं रिलेशन पण सांगितलं. एक कॅलरी हीट जर तुम्हाला दिली असेल तर तुम्ही जूलमध्ये काढू शकतात, कसं, त्याला 4.18 मल्टिप्लाय करायचं. ओके, आता कॉमन प्रश्न जे असतात ते आपल्याला विचारले जातात की व्हॉट इज वन कॅलरी ऑफ हीट, वन कॅलरी ऑफ हीट, डिफाईन वन कॅलरी ऑफ हीट, किंवा MCQ टर्म्समध्ये एक स्टेटमेंट दिलं जाईल, येते लक्षात? नाही, त्याचं उत्तर असेल वन कॅलरी ऑफ हीट. तर वन कॅलरी ऑफ हीट म्हणजेच काय, येते लक्षात? समजा एक्सप्लेन हिअर इट सेल्फ. ओके, सपोज यू हॅव अ सबस्टन्स, ओके, यू हॅव अ सबस्टन्स, दिस इज द सबस्टन्स यू हॅव हुज मास इज 1 ग्रॅम. याचं मास किती आहे मित्रांनो, 1 ग्रॅम आहे. आणि याचं इनिशियल टेम्परेचर मित्रांनो 14.5 डिग्री सेंटीग्रेड, येते लक्षात? याचं इनिशियल टेम्परेचर किती आहे, 14.5 डिग्री सेंटीग्रेड. याला मी हीट केलं म्हणजे टेम्परेचर वाढेल का कमी होईल, वाढेल. मी अशा पद्धतीने हीट केलं की याचं टेम्परेचर झालं 15.5 डिग्री सेंटीग्रेड, येते लक्षात? याचं टेम्परेचर किती झालं, 15.5 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे किती डिग्री सेंटीग्रेडने राईट झालं ते, 1 डिग्री सेंटीग्रेडने, येते लक्षात? किती डिग्री सेंटीग्रेडने, 1 डिग्री सेंटीग्रेड. टेम्परेचर रेंज किती होती, 14.5 to 15.5. त्याचं मास किती होतं, 1 ग्रॅम, येते लक्षात? मग एखाद्या सबस्टन्स ज्याचं मास 1 ग्रॅम आहे त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी, 1 ग्रॅम मास आहे त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी टेम्परेचर रेंज काय, 14.5 to 15.5. जी हीट आपण त्याला दिली, येते लक्षात? त्याला हीट करावं लागेल की नाही, जी हीट आपण त्याला दिली ती हीट म्हणजे 1 कॅलरी हीट, येते लक्षात? द अमाऊंट ऑफ हीट, येते लक्षात? द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, येते लक्षात? द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ, द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स, 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेंटीग्रेड, येते लक्षात? बाय 1 डिग्री सेंटीग्रेड, फ्रॉम
14.5 डिग्री सेंटीग्रेड टू 15.5 डिग्री सेंटीग्रेड इज कॉल्ड एज वन कैलरी ऑफ हीट. इट इज कॉल्ड एज वन कैलरी ऑफ हीट. वन कैलरी ऑफ हीट म्हणजेच काय? ज्या वेळेस द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. येते लक्षात, 1 ग्रॅम सबस्टन्स त्याला हीट केलं, त्याचं टेम्परेचर राईज झालं 1 डिग्री सेंटीग्रेडने, पण टेम्परेचर रेंज काय होती? 14.5 टू 15.5. याचं कारण पण मी सांगेल, होते लक्षात, हेच टेम्परेचर 14.5 टू 15.5 तेवढी हीट जी द्यावी लागली त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? 1 कॅलरी ऑफ हीट. पण येते लक्षात, आता दुसरी डेफिनेशन आहे 1 किलो कॅलरी. येते लक्षात, 1 किलो कॅलरी ऑफ हीट. किलो कॅलरीला आपण 1 KCL याच्याने दाखवू. 1 किलो कॅलरी, येते लक्षात, 1 किलो कॅलरी ऑफ हीट कशाला म्हणायचं? 1 किलो कॅलरी ऑफ हीट. ओके, सेम, फक्त इथं मास किती आहे? येते लक्षात, इथं मास आहे 1 kg. इथं मास किती आहे? 1 kg. प्रोसेस सेम, हीट केलं, टेम्परेचर वाढवलं 1 डिग्री सेंटीग्रेड, टेम्परेचर रेंज 14.5 टू 15.5. मग कसं सांगणार 1 किलो कॅलरी? द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, किती हीट द्यावी लागेल टू रेज द टेम्परेचर ऑफ, बोला, टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ द सबस्टन्स, टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेंटीग्रेड फ्रॉम 14.5 टू 15.5 इज कॉल्ड ॲज 1 किलो कॅलरी ऑफ हीट. इट इज कॉल्ड ॲज 1 किलो कॅलरी ऑफ हीट. येते लक्षात, म्हणजे मास बदललं. तिथं किती होतं? 1 ग्रॅम. इथं किती आहे? 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅमचा सबस्टन्स, त्याला हीट केलं, त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवलं, रेंज काय होती? 14.5 टू 15.5 ह्या रेंजमध्ये वाढवण्यासाठी जी हीट द्यावी लागली त्याला आपण 1 किलो कॅलरी असं म्हटलं. ठीक आहे, येते लक्षात. आणि किलो कॅलरी आणि कॅलरीमधलं रिलेशन काय आहे? 1 किलो कॅलरी इट इज इक्वल टू 1 kcal. येते, 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरीज. 1000 कॅलरी म्हटलं काय आणि 1 किलो कॅलरी म्हटलं काय, फारसा फरक नाही. येते लक्षात, खूप सोपं आहे. हे विचारले जातात प्रश्न, डिफाईन 1 कॅलरी ऑफ हीट, 1 किलो कॅलरी ऑफ हीट, रिलेशनशिप किलो कॅलरी कॅलरी, रिलेशनशिप बिटवीन कॅलरी अँड जूल्स. येते लक्षात, हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. येते लक्षात, ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील. ठीक आहे, ऑल राईट मित्रांनो, पुढचा टॉपिक सुरू करण्याच्या आधी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सुरू करण्याच्या आधी, तो जो आपला आता डिस्कशन चालू होतं की टेम्परेचर रेंज, तो जो सबस्टन्स असतो, मी म्हटलं की टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स, 1 किलोग्रॅम ऑफ सबस्टन्स, दॅट पर्टिक्युलर दॅट सबस्टन्स इज टेकन ॲज वॉटर. येते लक्षात, एक्सपेरिमेंटेशनसाठी जे वापरलं जातं ते वॉटर वापरलं जातं. म्हणून ती जी डेफिनेशन आहे ते स्टँडर्ड भाषेत असे सांगितले होते. 1 कॅलरीचे सांगतो, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, किती हीट लागणार आहे, रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स म्हटलं किंवा स्टँडर्ड सबस्टन्स काय असतो? वॉटर. 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड इन द रेंज 14.5 डिग्री सेंटीग्रेड टू 15.5. तसंच किलो कॅलरीच्या बाबतीत. मग पुढचा प्रश्न असा असेल की सर वाय ओनली 14.5? येते लक्षात, टू 15.5 हीच रेंज काय सर? मग 20 ते 21 ही पण, येते लक्षात, 99 ते 100 असं कोणतेही 2 कन्झेक्युटिव्ह नंबर्स घेतले सर तर 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर डिफरन्स येणार आहे. मग फक्त हीच रेंज का? तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो, 1 ग्रॅम ऑफ वॉटर सॅम्पलसाठी अनेकदा 1 कॅलरी ऑफ हीट आपण कॅल्क्युलेट केली, एक स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला मिळाली. येते लक्षात, मग आपण टेम्परेचर बदललं, एकदा स्टँडर्ड व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली ह्या टेम्परेचर रेंजमध्ये, नंतर टेम्परेचर रेंज समजा ही घेतली, नंतर ही घेतली, तर 1 कॅलरी ऑफ हीट जी आपण स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे की एवढी आली पाहिजे, ती स्लाइटली बदलताना दिसते. दुसऱ्या टेम्परेचर रेंजमध्ये ती स्लाइटली बदलताना दिसते, पण ह्या टेम्परेचर रेंजमध्ये ती व्हॅल्यू ऑलमोस्ट काय असते? कॉन्स्टंट असते. म्हणून एकदा कॅल्क्युलेट केली, दुसऱ्यांदा कॅल्क्युलेट केली, अशा अनेकदा जर कॅल्क्युलेट केली तर ह्या टेम्परेचरमध्ये मिळणारी जी व्हॅल्यू आहे ही सेम असते. येते लक्षात, म्हणून ही टेम्परेचर रेंज, ही स्टँडर्ड टेम्परेचर रेंज घेतली आहे, बाकीच्या टेम्परेचर रेंजमध्ये ती साईटली व्हॅरी होते 1 कॅलरीची व्हॅल्यू, म्हणून टेम्परेचर रेंज हीच असते. लक्षात आलं का? होपफुली तुमचे जे शंका होत्या त्या दूर झालेल्या आहेत. स्टँडर्ड सबस्टन्स वॉटर, म्हणून वॉटर डेफिनेशनमध्ये वापरतात, येते अशा टेम्परेचर रेंज हीच घेतात. ठीक आहे, आता पुढचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बघा, हीट हे चॅप्टर
समजायला थोडं कठीण आहे, पण जर समजून घेतलं तर सोपं, इंटरेस्टिंग आहे. येतं लक्षात? तुमच्या लेवलला काही कन्सेप्ट सांगणं, तुमच्यापर्यंत जाणं येतं लक्षात, थोडं कठीण आहे, पण समजून घेतलं, समजवलं गेलं नीट, तर आय थिंक इट्स वेल अँड गुड. येतं लक्षात? त्यामुळे नीट समजून घ्या. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, किंवा त्याला सिम्पली स्पेसिफिक हीट म्हटलं तरी चालतं. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, सीने आपण त्याला दाखवत असतो. येते लक्षात? मग हा जो स्पेसिफिक हीट नावाचा कन्सेप्ट आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी नावाचा, मी स्पेसिफिक हीटच म्हणतो, येते लक्षात? आम्ही इंजिनिअरिंगला जनरली स्पेसिफिक हीटच रेफर करायचं, त्यामुळे स्पेसिफिक हीट म्हटलं की तुम्हाला समजून घ्यायचं की यांना स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बोलायचं आहे. मग हा स्पेसिफिक हीटचा जो कन्सेप्ट आहे, हा एक्सप्लेन करण्यासाठी, येते लक्षात, इन ऑर्डर टू एक्सप्लेन दॅट कन्सेप्ट वील कंडक्ट अँड एक्सपेरिमेंट. येते लक्षात? आपण एक एक्सपेरिमेंट कंडक्ट करणार आहोत. येते लक्षात? छानसा छोटासा एक्सपेरिमेंट कंडक्ट करणार. मग एक्सपेरिमेंटसाठी आपल्याकडे काय आहे मित्रांनो? तीन स्पियर आहेत. येते लक्षात? स्पियर गोळा समजतो ना, गोळा फेक करतात तुम्ही, येते लक्षात? पोलीस भरतीसाठी जे मुलं गोळा फेकतात, तर स्पियर थ्री डायमेन्शनल, एक आयनचा बनला आहे, एक कॉपरचा बनला आहे, आणि एक लीडचा बनला आहे. येते लक्षात? तीन वेगळ्या मटेरियलचे बनले आहेत, पण त्यांचं मास सेम आहे. येते लक्षात? म्हणजे आयनच्या स्पियरचं जे मास आहे तेच कॉपरच्या स्पियरचं आहे, तेच लीडच्या स्पियरचं आहे. त्यांचे मास डिफरंट नाही, ओनली व्हॉट इज द डिफरन्स? मटेरियल इज द डिफरन्स. ओके, तीन स्पियर घेतले आणि एक पूर्ण, येते लक्षात, वुडन बॉक्स आहे. हा सिम्पली बाहेरचा एक वुडन बॉक्स आहे, आणि त्याच्यामध्ये वॅक्स भरलं आहे, मेन पूर्ण मैन्याने भरलं आहे, वॅक्स पूर्ण भरून दिलं आहे. येते लक्षात? इनिशियली आहे, फिगरकडे लक्ष देऊ नका. एक वुडन बॉक्स आहे, इट इज फिल्ड विथ कम्प्लिटली वॅक्स. येते लक्षात? अँड वी हॅव थ्री वॉट स्पियर्स मेड अप ऑफ थ्री डिफरंट मटेरियल्स, आयन, कॉपर अँड लीड. ओके, मग आता मित्रांनो, ह्या रूम टेम्परेचरला तिघांचं टेम्परेचर सारखं असेल ना? तिन्ही जर एका टेबलवरती ठेवलेत समजा, तर रूम टेम्परेचरला सगळ्यांचं टेम्परेचर काय असेल? सारखं. समजा एकाचं 20 आहे, तर दुसऱ्याचं पण 20 आहे, तिसऱ्याचं पण 20 आहे. ओके, तर मी काय करेल? एक बॉइलिंग वॉटर सॅम्पल घेईल. व्हॉट आय विल डू इज आय विल टेक बॉइलिंग वॉटर. येते लक्षात? ज्याला कंटिन्युअस हीटिंग चालू आहे याच्यातलं वॉटर आहे. येते लक्षात? हे वॉटर बॉईल होतं आहे. येते लक्षात? 100 डिग्री सेंटीग्रेडचं वॉटर आहे. नीट लक्ष द्या, थोडंसं महत्त्वाचं आहे. 100 डिग्री सेंटीग्रेडचं वॉटर सॅम्पल आहे, बॉईल होणारं वॉटर आहे. मग तिघं स्पियर मी घेतले, येते लक्षात, आयनचं पण, कॉपरचा पण, लीडचा पण, तिघं एकाच वेळेस मी ह्या पाण्यात बुडवले. येते लक्षात? आयन, कॉपर आणि लीड, येते लक्षात, तिघं एकाच वेळेस ह्या बॉइलिंग वॉटरमध्ये टाकले. येते लक्षात? हे कंटिन्युअसली बॉईल होतं आहे. ठीक आहे, मी त्याला थोडा वेळ राहू दिलं, अर्धा तास, एक तास, दोन तास, तीन तास, जे काय असेल वेळ आपण ठरवलेला. ओके, आय कीप इट फॉर द सेम टाईम. ओके, ठीक आहे. आणि एकाच वेळेस त्यांना बाहेर काढलं, लक्ष द्या बरं का? त्यांना टाकताना पण एकाच वेळेस टाकले, आणि काढताना पण सायमल्टेनियस एकाच वेळेस काढले. तिन्ही कॉपर स्पेअर ठेवले, घेतले, आणि जो आपला मेनाचा बॉक्स होता, येते लक्षात, वुडन बॉक्स, त्याच्यात मेन भरलं आहे. येते लक्षात? वॅक्स भरलं आहे. त्या वॅक्सवरती एकाच वेळेस ठेवलं, इकडे आयनचा ठेवला, इथं कॉपरचा ठेवला, आणि इथं लीडचा ठेवला, असे मी ठेवले. येते लक्षात? असं निदर्शन असायला, व्हॉट वी केम टू द नोन इज दॅट, येते लक्षात, हा आयन स्पियर खूप खाली गेला, म्हणजे याने जास्त मेल्ट करून टाकलं. मेल्ट आहे, वॅक्स आहे, ते मेल्ट होणार आहे, कारण हे 100 डिग्री सेंटीग्रेडला गेलेत ना. इनिशियली आपण ते काहीतरी रूम टेम्परेचरला 20, म्हणजे त्यांनी त्यांचं टेम्परेचर वाढलं. हे हायर टेम्परेचरचे स्पियर्स एकाच टेम्परेचरला ठेवलं होते, हे हॉट स्पियर्स मी ते ठेवले, याने मेल्ट केलं, याने जास्त मेल्ट करून टाकला आयरने. हा खूप खोल होता, याची डेप्थ सगळ्यात जास्त, त्याच्या खालोखाल कॉपरच्या स्पियरने मेल्ट केलं, तो इथपर्यंत आला, आणि याने सगळ्यात कमी मेल्ट केलं. येते लक्षात? एक्सपेरिमेंट समजून घ्या, कन्क्लुजन्स आपल्याला काढायचे आहेत. समजलं काय केलं? तिन्ही एकाच वेळेस काढले बॉइलिंग वॉटरमधून, तिन्ही वॅक्सवरती ठेवले, याने जास्त मेल्ट केलं, याने तुलनात्मक थोडं कमी, याने थोडंसं कम्पॅरेटिवली सगळ्यात कमी लीडने. येते लक्षात? कॉपर मिडियम इंटरमिजिएट. ठीक आहे, मग असं झालं का रे? तिघांना तर आपण एकाच बॉइलिंग वॉटर सॅम्पलमध्ये ठेवलं होतं, तिघांचं रूम टेम्परेचर पण सारखं होतं, म्हणजे टेम्परेचर राईस पण सारखंच झालं असेल. येते लक्षात? तिघांचं टेम्परेचर राईस पण सारखं, जेवढं याचं वाढलं असेल तेवढंच याचं पण वाढलं असेल, येते एवढं वाढलं असेल, पण काय होतं आहे? येते लक्षात? काहीतरी गडबड होतं आहे. मग हा जास्त मेल्ट करतो आहे सर, हा थोडं कमी, हा सगळ्यात कमी मेल्ट करतो आहे, असं का झालं असेल? काय वाटतं तुम्हाला? येते लक्षात? तेच तर आपल्याला शिकायचं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मित्रांनो, प्रत्येक मटेरियलची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी असते. येते लक्षात? काय असते मित्रांनो? प्रॉपर्टी. प्रत्येक मटेरियलची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी असते. येते लक्षात? जी प्रॉपर्टी, येते लक्षात, जी प्रॉपर्टी डिसाईड करते की त्याने किती हीट ॲब्सॉर्ब करायची. येते लक्षात? काय करायची? हीट ॲब्सॉर्ब करायची किंवा रिजेक्ट करायची. हीट ॲब्सॉर्प्शन ऑर हीट रिजेक्शन,
त्याने किती हीट ॲब्सॉर्ब केले पाहिजे, त्याने किती हीट रिजेक्ट केली पाहिजे. रिजेक्ट म्हणजे देऊन टाकणे, ॲब्सॉर्ब करणे म्हणजे घेणे. येते लक्षात, ह्या केसमध्ये ते हीट गेन करतायत ना, ते कमी टेम्परेचरला होते, हे जास्त टेम्परेचरमध्ये हीट ॲब्सॉर्ब करतायत. म्हणजे हीट ॲब्सॉर्प्शन किंवा हीट रिजेक्शन ही ठरवणारी एक प्रॉपर्टी आहे, येते लक्षात. आणि ती प्रॉपर्टी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ती प्रॉपर्टी म्हणजेच काय? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही अशी प्रॉपर्टी आहे विच डिटरमाइन्स, जी ठरवते, येते लक्षात, विच डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द स्फियर. येते लक्षात, विच डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द स्फियर. याच्यावरून एक निष्कर्ष काढतो, एक कन्क्लुजन असं आहे की ज्या अर्थी हा जास्त डेप्थला जातो आहे आयन स्पियर, ज्या अर्थी हा जास्त वॅक्स मेल्ट करतो आहे, त्या अर्थी याने ह्या पाण्यातून जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब केली असेल. येते लक्षात, त्याने जास्तीत जास्त हीट काय केली असेल? ॲब्सॉर्ब केली. जास्त हीट ॲब्सॉर्ब केली म्हणून तो जास्त टेम्परेचरला गेला. येते लक्षात, तो जास्त टेम्परेचरला गेला म्हणून त्याने जास्त मेल्ट करून टाकलं. कॉपरने आयनपेक्षा कमी हीट ॲब्सॉर्ब केली. येते लक्षात, कॉपरने आयनपेक्षा कमी हीट ॲब्सॉर्ब केली म्हणून त्याने कमी मेल्ट, याने सगळ्यात कमी ॲब्सॉर्ब केली, हा कमी टेम्परेचरला गेला, याने कमी मेल्ट केलं. येते लक्षात, म्हणजे प्रत्येकाची हीट ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी डिफरंट आहे की नाही? आयनची डिफरंट आहे, कॉपरची डिफरंट आहे, लीडची डिफरंट. मटेरियल बदलतं की हीट ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी बदलते. आणि ती हीट ॲब्सॉर्प्शन किंवा हीट रिजेक्शन, आता उलटं पण राहिलं असतं, हे जर हायर टेम्परेचरला राहिले असते आणि एखादं थंड पाण्यात टाकलं असते, त्याने पाण्याला हीट दिली असती की नाही? मग आयनने वेगळी दिली असती, कॉपरने वेगळी दिली असते, आणि लीडने, म्हणजे बोथ वेज लक्षात ठेवायचं. ह्या केसमध्ये ॲब्सॉर्प्शन, म्हणून आपण ॲब्सॉर्प्शनचं एक्सप्लेन करतो आहे की प्रत्येक मटेरियलची हीट ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ही डिफरंट असते. आणि ती जी हीट ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, ही जी प्रॉपर्टी आहे, याला म्हणतात स्पेसिफिक हीट ऑफ दॅट बॉडी. इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट ऑफ दॅट. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? इट इज दी प्रॉपर्टी, इट इज दी एक प्रॉपर्टी जी ठरवते की त्या मटेरियलने किती हीट ॲब्सॉर्ब करायची आहे किंवा द्यायची. इट इज दी प्रॉपर्टी ऑफ बॉडी विच डिटरमाइन्स द हीट ॲब्सॉर्प्शन ऑर रिजेक्शन कॅपॅसिटी ऑफ अन मटेरियल. त्या मटेरियलची हीट ॲब्सॉर्प्शन किंवा रिजेक्शन, आयन असेल, कॉपर असेल, लीड असेल, मटेरियल आहे, त्याची किती, त्याने किती हीट ॲब्सॉर्ब करी. इक्वल राईज इन टेम्परेचर, 20 होतं 100, फॉर इक्वल राईज इन टेम्परेचर त्याने किती हीट ॲब्सॉर्ब करायची. आणि याने जास्त हीट ॲब्सॉर्ब केली, जास्त टेम्परेचरला गेला म्हणून जास्त मेल्ट केला. त्याच्यानंतर याने कमी ॲब्सॉर्ब केली, सगळ्यात कमी याने ॲब्सॉर्ब केली. लक्षात आलं? दॅट इज द स्पेसिफिक हीट. सो स्पेसिफिक हीट इज द प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स विच डिटरमाइन्स दी हीट ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ऑर हीट रिजेक्शन कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. समजलं असावं, येते लक्षात. थोडंसं कठीण आहे समजायला, पण ज्या पद्धतीने आपण एक्सप्लेन केलं आहे, माझ्या माहितीनुसार तुमच्यापर्यंत ते गेलेलं असावं. ठीक आहे मित्रांनो, येते लक्षात, क्लिअर आहे? ओके, ऑल राईट. आता आपण पुढचा टॉपिक बघूयात. तर मित्रांनो, आपण स्पेसिफिक हीट तर शिकलो, प्रॉपर्टी आहे, हीट ॲब्सॉर्प्शन रिजेक्शन ठरवते, पण ती कॅल्क्युलेट कशी करतात ते आपण बघूयात. येते लक्षात, समजा क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब. एखादा स्पियर आहे, त्याने काहीतरी हीट ॲब्सॉर्ब केली, येते लक्षात, किंवा हीट रिजेक्ट केली असं पण, पण ह्या केसमध्ये आपण ॲब्सॉर्प्शन शिकतो म्हणून त्याने काहीतरी हीट ॲब्सॉर्ब केली. जसं तर पाण्यातनं स्पियरने हीट ॲब्सॉर्ब केली, तर किती आपण मानू? क्यू, हीट क्यूने दाखवतात. समजा यम इज दी मास ऑफ द स्पियर, कोणता पण एक स्पियर कन्सिडर करा. सी इज दी स्पेसिफिक हीट ऑफ द स्पियर, त्या स्पियरची स्पेसिफिक हीट सीने दाखवली. डेल्टा टी इज दी चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर म्हणजे त्याचं इनिशियल टेम्परेचर कमी होतं, तो पाण्यात टाकला, समजा त्याचं 20 होतं, पाणी 100, मग चेंज इन टेम्परेचर किती? 100 - 20, फायनल, टी एफ, एफ फॉर फायनल, आय फॉर इनिशियल, टी एफ मायनस टी आय, चेंज इन टेम्परेचर. असं जर असेल, काय काय? क्यू इज दी अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब, एम इज दी मास, सी इज दी स्पेसिफिक हीट, डेल्टा टी इज द चेंज इन टेम्परेचर. ओके, असं जर असेल, मग त्याने किती हीट ॲब्सॉर्ब केली हे जर आपल्याला ठरवायचं. मी सांगतो की हीट ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी प्रत्येक मटेरियलची वेगळी आहे, येते लक्षात. मग त्याने किती हीट ॲब्सॉर्ब केली? इट इज इक्वल टू मास ऑफ दॅट सबस्टन्स इंटू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सबस्टन्स इंटू चेंज ऑफ टेम्परेचर, एम सी डेल्टा टी. त्या पर्टिक्युलर स्पियरने किती हीट ॲब्सॉर्ब केली, येते लक्षात, एम सी डेल्टा टी, येते लक्षात. मग तिन्ही स्पियर लक्षात ठेवा, तुमच्या समोर आहेत आयन, कॉपर आणि लीड, तिघांचं मास सेम होतं की नाही? बरोबर आहे. टेम्परेचर राईज पण सेम होतं, 100 - 20, तिघं इनिशियली सेम टेम्परेचरवर होतं, टाकताना पण एकाच वेळेस टाकले होते, काढताना पण टेम्परेचर राईज पण सेम, फॉर इक्वल टेम्परेचर राईज, फॉर सेम मास. मग काय बदललं रे सगळ्यांचं? स्पेसिफिक हीट बदलली, येते लक्षात. सगळ्यांची काय बदलली? स्पेसिफिक हीट. म्हणून प्रत्येकाने वेगळी हीट ॲब्सॉर्ब केली. ज्याची स्पेसिफिक हीट जास्त,
त्याने जास्त हीट ॲब्सॉर्ब केली, ज्याची स्पेसिफिक हीट कमी त्याने कमी हीट, म्हणजे सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कशाची असावी, आयनची, कारण त्याने जास्त हीट ॲब्सॉर्ब केली, त्याच्यानंतर कॉपरची, त्याच्यानंतर लीडची, हे ते लक्षात. मग कसं काढतात, क्यू इज इक्वल टू यम सी डेल्टा टी, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज ऑफ टेम्परेचर. किती हीट ॲब्सॉर्ब केली किंवा रिजेक्ट केली कसं काढतात, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज ऑफ टेम्परेचर. फ्रॉम दॅट कॅन आय से स्पेसिफिक हीट इज इक्वल टू क्यू अपॉन यम इंटू डेल्टा टी. कॅन आय से स्पेसिफिक हीट इज इक्वल टू क्यू अपॉन यम इंटू डेल्टा टी? व्हेरी वेल, आय कॅन से, आपण म्हणू शकतो. येते लक्षात, क्लिअर आहे. मग सी इज इक्वल टू क्यू कधी म्हणू शकतो तुम्ही? वेन वी कॅन से सी इज इक्वल टू क्यू. येते लक्षात, जेव्हा इफ यम इज इक्वल टू 1 kg. येते लक्षात, जेव्हा मास किती असेल, 1 kg असेल. 1 kg म्हणजे त्याला म्हणतात मित्रांनो युनिट मास. त्याला काय म्हणतात, 1 kg म्हणजे युनिट मास. आणि डेल्टा टी इट इज इक्वल टू 1 degree centigrade. येते लक्षात, डेल्टा टी हे दोघं 1 असतील तरच सी इज इक्वल टू क्यू होणार ना, नाहीतर होईल का? नाही. एम इज इक्वल टू डेल्टा टी, त्या केसमध्ये सी इज इक्वल टू क्यू म्हणू शकतो. स्पेसिफिक हीट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. येते लक्षात, म्हणजे डेफिनेशन अशी देतात. येते लक्षात, कशी देतात, स्पेसिफिक हीट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द सबस्टन्स. येते लक्षात, स्पेसिफिक हीट इज नथिंग बट दी अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द सबस्टन्स फॉर युनिट मास ऑफ द सबस्टन्स. युनिट मास म्हणजे 1 kg अँड फॉर 1 degree temperature rise. येते लक्षात, फॉर 1 degree temperature rise. येते लक्षात, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड इट इज डिफाईंड ॲज द स्पेसिफिक हीट इज डिफाईंड ॲज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ द सबस्टन्स बाय 1 degree centigrade. युनिट मास ऑफ द सबस्टन्सचं 1 degree centigrade ने टेम्परेचर वाढवण्यासाठी जी हीट लागते तेवढीच म्हणजे स्पेसिफिक हीट. समजलं, सी इज इक्वल टू केव्हा असेल, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ द सबस्टन्स बाय 1 degree centigrade. इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. माझ्या माहितीनुसार समजत असो, मी मॅथमॅटिकली तुम्हाला समजवतो आहे, ठीक आहे. याचं एस आय युनिट काय असेल मग? व्हॉट विल बी द एस आय युनिट ऑफ स्पेसिफिक हीट सांगा. याच्यावरून आपण काढलं, सी इज इक्वल टू क्यू अपॉन यम डेल्टा टी. येते लक्षात, हा फॉर्म्युला आपण काढला. ही हीट म्हणजे एनर्जी, एस आय युनिट जूल, मासचं kg डिग्री सेंटीग्रेड, जूल पर kg डिग्री सेंटीग्रेड. इट इज द एस आय युनिट ऑफ स्पेसिफिक हीट. बऱ्याच लोकांना लक्षात राहत नाही, किती सोपं आहे. हीट जूल एनर्जी आहे, मास kg, डेल्टा टी डिग्री सेंटीग्रेड, जूल पर kg डिग्री सेंटीग्रेड. येते लक्षात, अशा पद्धतीने एस आय युनिट आपण शिकलेलं आहे, खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती 100% प्रश्न असतो. येते लक्षात, शॉर्ट आन्सर्समध्ये, MCQs, ओरल्समध्ये हे प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे जी अमाऊंट ऑफ ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी दाखवते, रिजेक्शन कॅपॅसिटी एखाद्या सबस्टन्सची दाखवते, ती म्हणजे स्पेसिफिक हीट. तसं एस आय युनिट जूल पर kg डिग्री सेंटीग्रेड. ती कशी काढतात, अमाऊंट ऑफ हीट कशी काढतात, ॲब्सॉर्ब किंवा रिजेक्टेड, MC डेल्टा टी. माझ्या माहितीनुसार तुम्हाला हा टॉपिक क्लिअर असेल. ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी प्लीज मला कॉल करा किंवा मेसेज करा. येते लक्षात, आणि सेशन समजता आहे की नाही, तुम्हाला क्लिअर होत आहे की नाही हे पण कळवा. येते लक्षात, त्याच्यानुसार आपल्याला पुढे जाता येईल, नाहीतर आम्ही शिकवतो आहे तुम्हाला समजत नसेल असं नको व्हायला. येते लक्षात, बोथ वेज इंटरॅक्शन आज इम्पॉर्टंट. ऑल राईट, थँक्यू फ्रेंड्स.